नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी रजिस्टर केलेल्या विद्यार्थ्यांना बघा कालच फायनल मेरिट लिस्ट लागणार होती वॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण कालच्या डेटला डिस्प्ले होणार होता बट सकाळचे सा साडे दहा वाजलेले तर अजूनही फायनल मेरिट लिस्ट पण डिस्प्ले झालेली नाही वॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण डिस्प्ले झालेला नाही आजच्या डेटमध्ये ऑप्शन फॉर्म वन भरायची डेट होती बट ती पण लिंक ॲक्टिवेट झालेली नाही स्टुडंटच्या लॉग इनमध्ये ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा आहे की ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आपल्याला बरोबर आहे त्यासाठी तुम्हाला कॉलेजेसची वेल प्रिपेअर्ड लिस्ट बनवायची आहे ठीक आहे ऑप्शन फॉर्म भरणं काही आजच डेट संपणार नाही ठीक आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी उद्या आणि परवाचा दिवस म्हणजे बावीस तारखेपर्यंत डेट आहे मुद्दा हा आहे की आपल्याला कॉलेज जे जे मार्क मिळालेले आहेत जो फायनल मेरिट नंबर भेटणार आहे त्या मेरिट नंबरवरनं आपण कॉलेजची वेल म्हणजे आपलं वरनं किंवा आपल्या मेरिट नंबरवरनं जे कॉलेज लागू शकतं असे परफेक्ट कॉलेजची लिस्ट टाकायची कशी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स मागच्या वर्षीही दुसऱ्या दिवशी डिस्प्ले झाला होता वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आहे ना फायनल मेरिट लिस्ट त्याच दिवशी रात्री उशिरा साडे अकराच्या दरम्यान लागली होती ठीक आहे असो काही प्रॉब्लेम असू शकतो टेक्निकल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट लागायची तेव्हा लागेल है ना फक्त त्यातनं तुम्हाला काय करायचं आहे तर फायनल मेरिट नंबर घ्यायचा आहे फायनल मेरिट नंबर जो मेरिट नंबर चा आहे प्रोव्हिजनल मेरिट नंबरच्या थोडाफार आसपासच राहणार आहे शंभर ते दीडशे शंभर ते दोनशे मेरिट नंबरच्या दरम्यानच तुमचा राहील जास्त काही वेरिएशन होणार नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की कॉलेजची लिस्ट कशी कर प्रिपेअर करायची व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्सवरनं ऑप्शन फॉर्म कसे भरायचे कारण काय होतं विद्यार्थी मित्रांनो तर डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा ह्या फक्त दहा टक्के जागा ह्या डायरेक्ट सेकंड इयरसाठी असतात म्हणजेच काय तर फर्स्ट इयरला जर साठचा इंटेक असेल तर फक्त सहा जागा ह्या डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनसाठी असतात त्यामुळे तुम्हाला खूप केअरफुली ऑप्शन फॉर्म भरणं आवश्यक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी आजच्या आता तरी वॅकन्सी सीट मॅट्रिक डिस्प्ले झालेलं नाही फायनल मेरिट लिस्ट पण आपल्याकडे नाही आहे बरोबर आहे त्यामुळे मी काय सांगणार आहे तुम्हाला तर डेमो देणार आहे मागच्या वर्षीचं ठीक आहे तर आपण काय करूया आता हे जे पेज आहे मागच्या वर्षीचं ई टी सेलचं पोर्टल या ठिकाणी दिलेलं आहे बघा ह्याच्यावरती क्लिक करूया आणि डायरेक्ट सेकंड इयर वरती क्लिक करू ठीक आहे आता आपण काय करणार आहे कट ऑफ फॉर राऊंड वन चेक करणार आहे आपण कट ऑफ लिस्ट राऊंड वन ठीक आहे आता या ठिकाणी बघा कट ऑफ लिस्ट जी दिलेली आहे अपराऊंड वनसाठी तर हे कोणतं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती सिव्हिल साठी कट ऑफ किती होता नाईन्टी टू पर्सेंटचा आणि मेरिट नंबर किती होता ओपनचा नऊशे नव्वदवा ठीक आहे आणि कॉम्प्युटरसाठी चेक करा तर तीनशे छत्तीस मेरिट नंबर होता आणि चौऱ्याण्णव पॉईंट नऊ एवढा कट ऑफ गेलेला आहे ओपनचा सा, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी ठीक आहे आता प्रीवियस इयरचाच मी काय करू वॅकन्सी सीट मॅट्रिक्स तुम्हाला डिस्प्ले करतो ठीक आहे आता वॅकन्सी सीट मॅट्रिक्सची लिस्ट या ठिकाणी चेक करू आपण वॅकन्सी सीट मॅट्रिक्स फॉर राऊंड वन दोन हजार बावीस तेवीस असा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स तुम्हाला तेवीस चोवीस साठी येणार आहे तो आलेला नाही मी फक्त तुम्हाला डेमो दाखवत आहे है।, है ना आता वॅकन्सी सीट मॅट्रिक्स ओपन होईल तुमच्यासमोर आता हा वॅकन्सी सीट मॅट्रिक डिस्प्ले झालेला आहे तुमच्यासमोर आता सेम कॉलेज घेऊया आपण गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती ठीक आहे आता या ठिकाणी टोटल जागा बघा किती आहेत आपल्याकडे किती टोटल नॉन मायनॉरिटी सीट किती आहेत दहा टोटल जागा किती आहेत दहा ओपनच्या कोणती ब्रँच आहे ही सिव्हिल ब्रँचसाठी ओपनच्या जनरलच्या तीन जागा आहेत लेडीजच्या दोन आहेत एस सी जनरलमध्ये एक आहे एस टी जनरलमध्ये झिरो आहे लेडी एस टी लेडीज लेडीजची एकच जागा आहे व्ही जे व्ही जे कॅटेगरी जर असेल तुमची तर त्या ठिकाणी एकही जागा नाही जर तुमची वीजे कॅटेगरी असेल तुम्हाला सिव्हिल ब्रँच पाहिजे असेल तर या कॉलेजचं ऑप्शन टाकून तुम्हाला उपयोग आहे का कारण नाही कारण तुम्हाला व्हिजेची वॅकन्सीच नाही याच्यासाठी व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स हा खूप महत्त्वाचा असतो बरोबर आहे आता एन टी बी जर कॅटेगरी असेल या ठिकाणी पण जागा आहे का तुमची नाही कॉलेजला ऑप्शन फॉर्म भरून उपयोग आहे का नाही आता एन टी सीची जागा आहे का नाही तुमची कॅटेगरी एन टी सी असेल भरणार का जागा नाही एन टी डी जनरलमध्ये एक जागा आहे या ठिकाणी तुम्ही भरू शकता आता ओबीसी जनरलमध्ये एक जागा आहे ओबीसीचा पण फॉर्म तुम्ही या कॉलेजला भरू शकता ठीक आहे सिमिलरली बघा <coughs> विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ठिकाणी ओपनच्या बघा जनरलच्या दोन जागा आहेत लेडीजची एक जागा आहे ठीक आहे आता व्हीजेची ची एक पण नाही आहे एन टी बीची पण नाही आहे एन टी सीची एक जागा आहे जनरलची आता एन टी सी कॅटेगरी असेल तुम्ही या ठिकाणी भरू शकता ओबीसी जनरलची एक आहे आणि यल म्हणजे लेडीजची जागा असते है ना तर दोन्हीही एक एक आहे तर तुम्ही या ठिकाणी पण फॉर्म भरू शकता है ना तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या वर्षीचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येऊ द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ज्या कॉलेजला तुमच्या कॅटेगरीच्या जागा असतील तेच कॉलेज तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे आता हे झालं वॅकन्सी कशी बघायची बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल की आ, मला समजा पुण्याचं कॉलेज पाहिजे तर पुण्याचं कॉलेजची वॅकन्सी कशी बघणार किंवा एखादं पर्टिक्युलर कॉलेज असेल तर कंट्रोल एफ करायचं आहे तुम्हाला आणि त्या ठिकाणी कॉलेजचं नाव हो तुम्हाला टाकायचं आहे आता एखाद्या विद्यार्थ्याला फक्त गव्हर्मेंट कॉलेजच पाहिजे असेल है ना तर गव्हर्नमेंट सर्च करू शकतो तो गव्हर्नमेंट जेवढे कॉलेजेस असतील त्या ठिकाणी सर्वच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी ओपन होतील ठीक आहे बा यवतमाळ औरंगाबाद आता संभाजीनगर झाले ते बट लिस्टमध्ये अजून काही हे झालेलं नाही आता नांदेड आहे है ना तर सर्व कॉलेजेस असे अशा पद्धतीनं तुम्ही सर्च करू शकता आता हे झालं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बद्दल विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे तर कटऑप प्रिव्हियस इयरचा आणि या वर्षीचा काय म्हणतो आपण फायनल मेरिट लिस्ट याच्यावरनं कसं जज करायचं ठीक आहे आता काय करू आपण कट uh, ऑफची लिस्ट आपण काढूया कॅपराउंड वनची ठीक आहे आणि आपल्याला मेरिट नंबर जो आहे तो मेरिट नंबर काय करायचा आहे बघायचा आहे आता या ठिकाणी नऊशे नव्वद मेरिट नंबर आहे बरोबर आहे आता एखादा विद्यार्थ्याचा सपोज काय करू आपण आता या वर्षीचीच एक मिनिट आता हे काय आहे कट ऑफ लिस्ट आहे प्रिव्हियस इयरची आता आपल्याला काय करायचं आहे दुसरं या वर्षीची फायनल मेरिट लिस्ट घ्यायची आहे बरोबर आहे आता या वर्षीची फायनल मेरिट लिस्ट तर अजून आलेली नाही आहे तर आपण काय करूया या वर्षीची प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ना त्याला आपण काय करू कन्सिडर करूया डायरेक्ट सेकंड इयर प्रोविजनल मेरिट लिस्ट ट्वेटी फॉममध्ये आता बघा जे मेरिट लिस्ट आहे तुमच्या तीन टाईपच्या मेरिट लिस्ट आहेत या ठिकाणी है ना आ, या ठिकाणी जी दिलेली आहे ही प्रोविजनलची गोष्ट करतोय आपण फायनल आलेली नाही आहे फायनल आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फायनलची ओपन करायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा कोणती आहे वरची बी एस सी आहे नंतर डिप्लोमे वोकेशनलची आहे आणि तिसरी जी लिस्ट आहे ही आहे डिप्लोमा स्टुडंटची ठीक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे बघा तुमच्यासमोर लिस्ट ओपन होईल टोटल आता काय करायचं आप आहे आपल्याला तर मेरिट नंबर बघा दिसते तुम्हाला इथे नाईंटी नाईन पॉईंट एट नाईनचा टॉपर आहे आणि आता सपोज एखादा विद्यार्थी आहे ऑर्डनरीज घेऊ आपण जसं की सपोज चला त्याला एटी पॉईंट फिफ्टी एट पर्सेंट आहे ठीक आहे आता ही हे स्टुडंट जे आहे कोणती कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी आहे बरोबर आणि ह्याचा मेरिट नंबर आहे दहा हजार आठशे चौऱ्याण्णव तर ज्या वेळेस विद्यार्थी ही विद्यार्थिनी जे आहे हे काय करेल कॉलेजेसची लिस्ट प्रिपेअर करेल त्यावेळेस ते त्यानं मेरिट नंबर कन्सिडर करायचा आहे पर्सेंटेजने कारण मागच्या वर्षीचे जे पर्सेंटेजची रेंज होती आणि या वर्षी जी पर्सेंटेजची रेंज आहे यामध्ये फरक खूप आहे कारण या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो हा कमी लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला फोकस कशावरती करायचा मेरिटनो आता याचा किती नंबर आहे दहा हजार आठशे चौऱ्याण्णव बरोबर आहे आता दहा हजार आठशे चौऱ्याण्णव नंबर जर आहे तर आपण काय करू या ठिकाणी कॅटेगरी कोणती आहे ओबीसी ओबीसीचा इथं नंबर आहे एक हजार पंचवीस लागणार आहे नंबर नाही या ठिकाणी आहे पाचशे सत्तावन्न इथे पण लागणार नाही आहे आपल्याला मेरिट नंबर किती पाहिजे या ठिकाणी किती पाहिजे नंबर तर दहा हजार आठशे समथिंग है ना तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आपला जो मेरिट नंबर असेल त्यावरनं तुम्हाला हे करायचं आहे काय तर तुमचे जे कॉलेज आहे ते सर्च करायचे आहेत ठीक आहे आता यावेळेस बघा प्रॉब्लेम अशा विद्यार्थ्यांना होणार आहे की ज्यांना कॉम्प्युटर आय टी किंवा कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँच आहेत कारण यावेळेसही खूप कट ऑफ टफ जाणार आहे बरोबर आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी बघा किती नंबर आहे याचा पंधरा हजार पाचशे तीन मेरिट नंबरचा कट ऑफ होता है ना तर याच्यापेक्षा कमी आपला मेरिट नंबर पाहिजे तेव्हा आपण त्या ठिकाणी ते कॉलेज टाकू शकतो आता या कॉलेजला शंभर टक्के नंबर त्या स्टुडंटचा लागणार आहे बरोबर आहे पंधरा हजार पाचशे तीन आहे आणि आपला मेरिट नंबर किती आहे दहा हजार आठशे समथिंग येत्या लक्षामध्ये तर अशाच पद्धतीनं काय करायचं आता या ठिकाणी आठ हजार एकशे नव्याण्णव आहे है ना मेरिट नंबर तर इथे लागू शकतो का तर सांगता येत नाही कारण दहा हजार वा नंबर आहे आपला दोन हजारचा गॅप आहे तर भरू शकतो आपण फॉर्म या ठिकाणी पण ठीक आहे आता या ठिकाणी अठरा हजार नऊशे आहे बरोबर आहे आता या ब्रँचला पण शंभर टक्के लागणारच आहे बरोबर सिमिलरली इथं किती सतराशे नऊ आहे इथे लागणार नाही आहे आय टीला किती आहे दोन हजार पाचशे इथे पण लागणार नाही तर अकॉर्डिंग टू मेरिट नंबर आपल्याला का काय आहे कॉलेजेसची लिस्ट प्रिपेअर करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्सला पण कन्सिडर करायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे कॉलेजची लिस्ट बनवायची आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस उद्याचा अर्धा दिवस म्हणजे दीड दिवस पूर्ण तुमचं रिसर्च करा आणि तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल अशी ॲटलिस्ट तीस कॉलेजची तरी लिस्ट तुम्ही बनवा तुमच्या पर्सेंटेज तुमच्या मेरिट नंबरवरनं है ना तर तुमचा मेरिट नंबर दहा हजार आहे तर तुम्ही नऊ हजारपासून मेरिट नंबर ते अकरा हजार मेरिट नंबरच्या दरम्यानचे कॉलेजेस सिलेक्ट करू शकता आलं लक्षात म्हणजे एक हजार कमी एक हजार जास्त मेरिट नंबर आणि अकॉर्डिंग टू कमी म्हणजे लोअर मेरिट नंबर ते हायर नंबरपर्यंतचे जे कॉलेजेस आहेत किंवा तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर चालेल असे कॉलेजेसची लिस्ट तुम्ही बनवा आणि त्याच्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरायची थी। आहे ठीक आहे आय होप तुम्हाला लिस्ट कशी बनवायची हे समजलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं लिस्ट बनवा फायनल मेरिट लिस्ट येईल फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्याच्यावरनं तुमचं मेरिट नंबर कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर तुम्ही वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कॉलेजेसची लिस्ट ही प्रिपेअर करा ठीक आहे तर या व्यतिरिक्त जर आणखी तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू